काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनमध्ये कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांचा 42वा स्मृतिदिन आणि कैलासवासी पार्वतीबाई म्हस्के यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टिट्यूट, पार्वतीबाई म्हस्के डी फार्मसी कॉलेज, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीनं हे शिबिर घेण्यात आलं. प्राचार्य डॉ निलिमा भोज यांनी शिबिराची माहिती दिली. यावेळी डॉ सुभाष म्हस्के, डॉ सुमती म्हस्के, डॉ अभितेज म्हस्के, डॉ दीप्ती ठाकूर, समीर ठाकरे, अजित सवरदार, डॉक्टर निलिमा भोज, रवींद्र हनवटे, आकाश बनसोडे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के सर यांच्या मातोश्री पार्वतीबाई म्हस्के यांचा 30वा पावन स्मृती दिवस. या स्मृती दिनानिमित्त काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन स्वयंचलित, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज आणि पार्वतीबाई नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या रक्तदान शिबिरामध्ये खूप साऱ्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे, त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. पार्वतीबाई म्हस्के ह्या आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे माजी आमदार कळी किबा म्हस्के यांच्या अर्धांगिनी आहेत आणि किबा काकांचंही काम अतिशय मोलाचं आहे, कारण त्यांनी केलेलं पाणलोक क्षेत्रातील काम आणि समाजासाठी केलेले जे काही समाजकार्य आणि ते टीचर असताना जे शिक्षक होते आणि शिक्षणातून ज्ञानार्जनाने केलेलं समाजकार्य याचा ध्यास घेतलेला असा हा परिवार आहे आणि त्या परिवाराने त्यांच्या आई वडिलांनी दिलेली जी शिकवणूक आहे ती त्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत पण आजपर्यंत चालू आहे आणि त्यांच्या दुसऱ्या पिढीतले म्हणजे आमच्या आदरणीय काकासाहेब आदरणीय डॉक्टर सुभाष म्हस्के सर यांनी हा काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचा वटवृक्ष खूप मोठा केलेला आहे आणि त्या वटवृक्षाच्या माध्यमातून काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, नर्सिंग पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी आज समाजसेवेसाठी सज्ज झालेले आहेत. पार्वतीबाई म्हस्के ह्या आपल्या माजी आमदार किंवा काकांच्या अर्धांगिनी असल्यामुळे त्या नेहमी त्यांच्या पाठीशी सदैव उभ्या होत्या. त्यांनी काकांना समाजकार्य करण्यासाठी जी मुभा दिली आणि त्याच्यामुळेच त्यांनी घरातल्या कामाच्याकडे म्हणजे जो कौटुंबिक व्यवस्था होती ती त्यांनी सांभाळली आणि त्यांनी जे मुलांवर संस्कार केले, त्यांनी मुलांना जी शिकवण दिली आणि त्यामुळेच त्यांची साहीची साही अपत्य आज त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहे. त्यांचे मोठे चिरंजीव आहेत ते इंजिनियर होते, दुसरे चिरंजीव त्यांचे कृषी अधिकारी होते, तिसरे चिरंजीव म्हणजे आमचे आदरणीय म्हस्के सर, त्यांचे चौथे चिरंजीव ते सुद्धा आपल्या कार्यामध्ये नाव कमवलं होतं आणि त्यांच्या दोन्ही मुली आता चांगल्या नावारूपाला येत त्यांचं कौटुंबिक जो काही समाज आहे तो व्यवस्थित त्या चालवत आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार देऊन आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे सक्षमपणे आयुष्य वाटचाल करण्यासाठी त्यांना सक्षम करत. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.